जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोढे यांनी आज प्रतिबंधित क्षेत्र व साईनगर परिसरात अकोली गाव साईनगर अकोली या चौकात या ठिकाणाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या. त्यांची विचारपूस केली की त्यांना काही अडचणी तर नाही ना. जे रुग्ण आहेत त्यांनी काळजी घ्यावी व इतरांना त्यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनेचे तंतोतंत पालन करावे. लक्षणे नसल्यास व गृह विलगीकरण असलेल्या व्यक्तीकडून अनेकदा नियम पाळले जात नाही. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो, त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्या घरावर ठळक अक्षरशः फलक लावून कुटुंबातील सर्व सदस्यांची तात्काळ कोरोना चाचणी करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्यांकडून बंदपत्र लिहून घ्यावे. उल्लंघन करताना दुसऱ्यांदा आढळून आल्यास त्याच्याकडून 25,000 दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांच्या मालमत्ता करमध्ये दंड नमूद केल्या जाऊन वसूल केल्या जाणार आहे. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात यावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. साईनगर अकोली गाव साई मंदिर परिसर अकोली चौक परिसरात जिल्हाधिकारी यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यांना त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.